श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे चैत्र अमावस्या. तर बघा, मंगळवारी अमावस्याची जी तिथी आहे तर त्याची सुरुवात झालेली आहे 11:30 म्हणजेच कधी तर आज, आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती बुधवारी 8:30 सकाळी होणार आहे. पण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जी तिथी असते तर ती उदया तिथीनुसार आपण मानत, त्यामुळे आपल्याला चैत्र अमावस्या ही बुधवारी साजरी करायची आहे आणि दर्श अमावस्या ही मंगळवारी साजरी करायची आहे. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व असतं. अमावस्या ही पूर्णपणे आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असते. पितरांसाठी आपल्याला भरपूर सेवा उपाय करायचे असतात, कारण ज्यावेळेस आपले पितृ हे त्यांच्या पितृलोकामध्ये सुरक्षित असतात, त्यांच्या पितृलोकामध्ये ते सुखी असतात, समाधानी असतात, तर त्याच वेळेस त्यांचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला कामी येत असतो. आणि आपल्या घरावरती कोणी जर काही करणी वादा केलेली असेल, वाईट नजर लावलेली असेल, शत्रुपिढ्यांचा त्रास असेल किंवा अनेक प्रकारच्या अडचणी जर आपल्याला असेल, तर त्या अडचणीमधून सुटका मिळवण्यासाठी अमावस्याची तिथी खूप महत्त्वाची असते. तर अमावस्याच्या तिथीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे. तर आपल्याला उद्या अमावस्या तिथीला म्हणजेच बुधवारी अमावस्या तिथीला सकाळच्या वेळेस आपण आंघोळ करणार आहोत, तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर बघा, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस पितृदोष असतो तर काय होतं, हे पितृदोष प्रथम खूप छोटे असतात पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर हे पितृदोष कधी प्रखर होऊन बसतात तर हे आपल्यालासुद्धा कळत नाही. तर हे पितृदोष प्रथम दूर करण्यासाठी आपल्या जीवनातल्या बघा, ज्यावेळेस पितृदोष असतो तर त्यावेळेस व्यापार व्यवसाय नोकरी शेती कशामध्येच आपल्याला यश मिळत नाही. तर हे जे यश आहे कुठेतरी आपल्या प्रगतीमध्ये कुठेतरी अडथळा येत आहे. आपले ग्रहमान, आपले दोष जे काय आहे कुंडलीमधले, तर ते जे अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला पितृदोष दूर करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर त्यासाठीच तुम्हाला आपण ज्यावेळेस आंघोळ करत असतो, तर आंघोळीचे नियम हे सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण आंघोळ केल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याला किंवा कोणत्याही पूजेला आपण सुरुवात करत नाही. ज्यावेळेस आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस आपलं मन आत्मा पूर्णपणे पवित्र होऊन जात असतं आणि त्याच वेळेस आपल्या जीवनातले जे काही त्रास आहेत तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते. तर त्यासाठीच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या. तर त्या वस्तू कोणकोणत्या आहे, जेणेकरून आपल्या अवतीभोवतीचा जो ओरा आहे तर तो क्लीन होऊन आपल्या आतमध्ये म्हणजेच आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा, एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल. तर कोणकोणत्या वस्तू आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. तर बघा, तुम्हाला उद्या सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण आंघोळ करणार आहोत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे. प्रथम ज्या ठिकाणी आपण झोपतो तर त्या ठिकाणी उठल्या आपल्याला आपल्या परमेश्वराचं ध्यान करायचं आहे, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे, त्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी जायचं आहे. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्या कच्च्या दुधानेच म्हणजेच त्या पाण्यामध्ये टाकलेलं जे कच्चं दूध आहे तर त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. तर नक्की करा, घरावरती करणी बाधा, वाईट बाधा, नकारात्मकता, शत्रुपिढ्या, जो काही त्रास आहे तो दूर होऊन आपल्या मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर जो काही पितृदोष घरामध्ये आहे तर तोसुद्धा दूर होईल. बघा, प्रत्येक उपाय करत असताना तो श्रद्धेने आणि विश्वासाने करत चला. ज्यावेळेस आपली श्रद्धा, आपले विश्वास असते तर त्यावेळेसच प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य होत असते. तर नक्की हा जो उपाय तो करा, छान फायदा होईल, त्याचबरोबर सर्व त्रासातून सुटका होईल आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्यावरती होईल. जर आता कच्चं दूध नसेल तर काळे तीळ जे असतात तर ते तुम्ही टाकले तरी चालेल आणि आपल्या जीवनातला प्रत्येक पितृदोष दूर होत असतो. तर या दोन्ही वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही टाकू शकता. दोन्ही असेल तर दोन्हीही टाका, एक असेल तर कोणतीही एक टाकली तरीही चालेल. तर नक्की हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.